परब किचन मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटोचा सार। बऱ्याच मैत्रिणींनी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला मालवणी टोमॅटोचा सार दाखवा, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। रुचकर होत आहे सार, कारण आपण जे ओल्या मिरचीचं वाटण घालणार आहोत, सुकलेल्या ओल्या मिरचीचं वाटण, त्यांनी हे सार एकदम टेस्टी, अगदी मच्छीच्या साराला मागे कळेल असं हे सार होतं। चला पाहूया मालवणी टोमॅटोचं सार। चार माणसांचं सार करायचं असेल, चार पाच पेले, तर चार टॅमॅटो घेतले, दोन मोठे दोन छोटे, लाल घ्यायचे छान असे, एक वाटी ओला खोबरं घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे फोडणीकरता, चवीपुरता मीठ आणि एक ग्लास पाणी। ह्या संकेश्वरी मिरच्या घेत आहेत मी चार। ह्या मिरच्या कशा ओळखायच्या, तर लांब आणि जास्त पिळाच्या असतात, ह्या जास्त तिखट नसतात पण ह्याला कलर छान येतो साराला। सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक चमचा बडीशेप घेतली आहे मी, दोन तिरफळा घेतल्या आहेत, ह्या तिरफळ्याने सुगंध छान येतो जे आपण मच्छीमध्ये टाकतो, एक चमचा धने घेतले आहेत मी, सात आठ मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत जी फोडणीसाठी लागणार आहे, थोडासा बारीक चिरून कांदा। कढीपत्ता सोडून मी हे सगळं भिजत घालणार आहे आणि हे आपल्याला 10 मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे। मिरची घातली आहे, त्याच्यावर धने ओतते, बडीशेप, तिरफळा पण टाकायचे आहेत भिजत, आणि लसूणही टाकायचे, थोडासा कांदा। आता हे सगळं भिजत घालते मी, हे मी सगळं मिश्रण भिजत घातलंय, पण 10 मिनटं तरी भिजत घालायचं जेणेकरून मिरची अशी सॉफ्ट होते, ही बघा, आणि तिचा पिळही केलेला आहे। त्यात थोडीशी कोथमीर घेतली आहे, कोथमीर घातल्यावर धण्याचा थोडासा कमी वापर केला, जास्त केला तरी सुगंध छान येतो, आणि हे मी भिजत घेतलंय। आता हे आपल्याला वाटायचं आहे, हे जे आपण आता छान असं वाटून घेतलं आहे, असा आपण हा सुका मसालाही वर्षभरासाठी करून ठेवू शकतो। फक्त त्या मिरच्या थोड्या आपण भिजत घातल्या त्या वाळवायच्या, धने वगैरे बडीशेप सगळं सुकून घ्यायचं आणि वाटून आणायचं, असा हा तिरफळा वगैरे सगळं घालून छान असा मच्छीचा मसाला तयार होतो। आम्ही करतो तोही, मच्छी फ्राय करायला तो लावला तर छान होते मच्छीसुद्धा, आणि अगदी घाईत आपल्याला नाही मिरची भिजवायला वेळ मिळाला तर टोमॅटोच्या सारालाही घालू शकतो। आता हेही मी बारीक वाटून घेणार आहे। मिरचीच्या भांड्यात वाटल्यामुळे खोबरंही आपलं लाल झालेलं आहे। टॅमॅटोचे असे देठ काढून घ्यायचे आणि हे आपल्याला उकळत ठेवायचे। हे मी आता ह्या पातेल्यात उकळत ठेवणार आहे। 10 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहे, टोमॅटे लगेच उकळले जातात, जास्त उकळले नाही तरी आपण वाटून घालणार आहोत, त्यासाठी मी झाकण ठेवते। छान उकळले आहे बघा, साला वेगळी होत आहे, साला आपल्याला घालायची नाही आहे, हा आतला गर आपल्याला वाटून घालायचा आहे। जास्त उकळले की आपल्याला तो बियासुद्धा वाटल्या जातात, त्यामुळे काही गाळून घ्यायची गरज नाही, साल आपल्याला घालायची नाही, फक्त ती धुवून घ्यायची, कारण तिच्या कवराला आतमध्ये थोडा टोमॅटोचा गर चिटकलेला असतो म्हणून। असा फुसकरून घ्यायचा, बघा त्याला किती गळ चिटकलेला असेल, आणि मग ह्या साला अशा आपण बाजूला काढून घ्यायच्या, त्या सारात घालायच्या नाहीत आपल्याला। ह्या सालांचा गराचं पाणी बघा आलेलं आहे, हे पाणी आपल्याला सारामध्ये यूज करायचं आहे। ह्या साला आता आपल्याला फेकून द्यायचे, गर गार झाले की आपण हे वाटून घेऊया, छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, बियाही राहिल्या नाही पाहिजे। टोमॅटो आपले छान वाटून झाले आहेत बघा, एकही बिये दिसत नाही टोमॅटोची। हे आता सगळं वाटून झालेलं आहे, ही मिरचीची पेस्ट वाटून झाली आहे, त्यात ते मसाले, हे खोबरं आणि ही टोमॅटोची पुरी चार। आता कढीपत्ता आणि दोन पाकळ्या लसणीच्या मी फोडणीसाठी ठेवल्या आहेत, आणि हे जे पाणी आहे ते आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि टोमॅटोचं जे उरलेलं उकळलेलं पाणी आहे तेच आपल्याला घालायचं आहे। आता आपण तेल घालतो आहे, एक चमचा मी तेल घातलं आहे, आपण चार माणसांसाठी सार करतो आहे। हे तेल तापलं आहे, आपण कढीपत्ता टाकतो आहे, लसूण लगेच, फोडणीला कढीपत्ता घातला की मस्तच सुगंध, मग तो कशाकरता का असेना, पण छानच सुगंध सुटतो तुम्हालाही माहिती आहे। आपलं प्रथम खोबऱ्याचं वाटण घालते आहे मी, खोबरं फोडणीला घातलेलं कढीपत्त्यावर टाकलेलं आहे, छान असं तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्याच्यात आपण मिरची वाटली आहे ती, ही अशी पेस्ट आपण मच्छीलाही लावू शकतो। टोमॅटोचं सार म्हटलं की कसं मच्छीच्या साराची आठवण येत नाही, म्हणून ह्याच्यामध्ये सगळं आपण मच्छीला जे लागणारं वाटप आहे ते घालतो आम्ही। म्हणून म्हणतात श्रावणामध्ये टोमॅटोचं सार खाल्लं
की मच्छीची आठवण येत नाही, जे सामान पाळतात त्यांना. आता ही टोमॅटोची पुरी झटपट होत आहे सार. भरपूर साऱ्या मैत्रिणीने कमेंटमध्ये लिहिलं होतं आम्हाला साराची रेसिपी दाखवा मालवणी. सगळं पाणी आपण ॲड करूया याच्यामध्ये, तेच पाणी घालतो आहे. जेवढा थिकनेसपणा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घाला. एवढं पातळ आणि एवढं जाड पाहिजे आपल्याला. तुम्ही म्हणाल की हे मच्छीचं सार आहे की टोमॅटोचं, कड आला की आपलं सार तयार आहे. पटकं आणि झटपट होतं. 5 मिनटं कड येण्यासाठी मी लगेच झाकण ठेवते त्याच्यावर, आपल्या साराला पटकन कड येईल. उकळ येण्यासाठी मी झाकण ठेवलं होतं. आता छान असे उकळ आलेले वाफा सुटत आहेत, पाहूया आपण. नेहमीप्रमाणे मी शेवटला मीठ टाकते रेसिपीच्या. असं हे आपलं मालवणी सार तयार आहे. आमच्याकडे हे आठवड्यातून 2-3 वेळा असतंच टोमॅटोचं सार. असं ज्या दिवशी मच्छीच्या वाराला कोणता उपास आला असेल तर आम्ही हा टोमॅटोचं सार करतो. ज्याचा उपास आहे तो उपासाची डाळ खातो, आम्ही सार खातो. असं हे माझं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे. अहो टोमॅटोचं कोणी म्हणणारच नाही, मच्छीचं सार म्हणेल, पण ते मच्छीचं नाही आहे, आपलं टोमॅटोचं सार आहे. आणि हो, बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं होतं मला की आम्हाला टोमॅटोचं सार करून दाखवा, म्हणून मी हे करून दाखवलं आहे. आणि तुम्हालाही आणखीन कोणते पदार्थ हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा हा, आणि शेअर करा, लाईक करा. नंतर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.